Es la caída. ¿Qué te digo? Marca. Paper. व्यवस्थित सोडवा जे येते ते सोडवा पाच पैकी तीन सोडवा म्हणलं ना तर ते तीन सोडवायचेच नाहीतर तू म्हणशील पाच पैकी मी दोन सोडवलेत तर त्या एका प्रश्नाचा काहीच मार्क पडत नाही मग काही ना काहीतरी लिहित बसायचं त्याच्यावर नाहीतर ये बिशडीच लिहित बसशील बघ हा सगळे प्रश्न सोडायचे ट्रान्सलेशन असेल व्याकरण जास्त आहे ना ते म्हणा पत्रव्यवहार फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर हां लेटर नाही तुम्हाला आम्हाला होतं बाय रायमिंग वर्ड असते तर कविता असतात दोन येतात पोयम सीन पॅसेज अनसीन पॅसेज असते तर आम्हाला दहावीला का दहावीच्या आमची अख्खी प्रश्नपत्रिका पाठवती मला आम्हाला सरांनी सांगितलं तर तुम्ही अख्खी प्रश्नपत्रिका पाठ करायची हो पहिल्या प्रश्नात किती हे असते उपप्रश्न बी ए कशासाठी असते ए मध्ये दोन असते तर बी कशासाठी असतोय सी कशासाठी असतोय डी व्याकरणासाठी होता आम्हाला ई हे वैयक्तिक पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा होता त्याच्यात ते होत हो दहावीला मला इंग्लिशला 65 मार्क होते ना तुम्हाला 20 तर फुकट भेटत आता आम्हाला तर लिहायचंच होतं 100 मार्काचं नारायण आपल्या वेळेस का 100 मार्काचं लिहायचं होतं 3 तास होते आणि ह्यांना कसं आहे 80 मार्काचं लिहायचंय आणि 3 तास होत आणि पुन्हा आता 10 मिनिटं पुन्हा दिलेत तुला काय म्हणायचं ते देऊ नये का आता म्हणजे आमचा काळ कसा बेकार होता असं म्हणायचंय ग गब्याच्या वेळेस गब्या दहावीला होता बरं का नारायण आणि ही तहानी नव्हती होय हिला झाडाखाली ठेवायचे त्याला कॉप्या द्यायला जायचे मी आणि पोलीस यायचे आणि गाडीत बसवायचे मला लांब घेऊन सोडायचे मला काय करायचं लांब घेऊन सोडायचे आणि पोरगी झाडा खाली दारात तिला घेऊन बसलेला गब्याला काय माहित काय की पण त्याच्या इंग्रजीच्या सऱ्या पेपरला मी इथं सेंटरवर होते एक बाया पोलिसांची ती बया लय येते लेकरू लेकरू झाडाखाली आणि तिथून गोप्या देते लय पडत होते मी मला खिडकीवर चढता येत नव्हतं सरे पोरं खिडकीवर चढायचे मी म्हणते माय माय भावाला देणार आता आता म्हणते मी एखाद्या पण गोपी नाही करायची आणि मग मी दहावीला होते का माझ्या वेळेस का माझ्या मागं एक 17 नंबरचा फॉर्म भरलेलं पोरगं होतं बरं का 17 नंबरचं फॉर्म भरलेलं आणि इथलं ते हे नाहीत का ज्वेलरवाले त्यांचा पुतण्या त्यांचा पुतण्या का त्याच्या भावात पोरगं होतं की ते होतं आणि ते फक्त मला म्हणायचं मला सगळं मी म्हणायची फक्त मला तू गणिताच्या कॉप्याची मी तुला सगळ्या कॉप्या देते मी तुला सगळं सांगते म्हणजे मला हे होत मी म्हणाले बाकीचे पण मला गणितच येत नव्हतं मग मी तो मला काय बाकीचं सांगायचं गणिताचं भूमितीन गणित आणि विज्ञान विज्ञानमध्ये पण मला चांगले मार्क होते हा मग मला मराठीत सुद्धा मी मनानं पेपर लिहिलेलं होतं मग मराठीत मराठी इंग्रजी हिंदी मला गणितात 73 मार्क होते दोन विषयाचे भूमितीन गणिताचे बीजगणित आणि हिंदीला 73 होते मराठीला 65 होते इंग्लिशला 61 होते गणित विज्ञानला 126 होते हो माझा पहिला नंबर आला होता शाळेत 65% मार्क होते मी पहिला नंबर पास झाले की शाळेत माझ्या माझ्या वर्गात टेन्शन टेन्शन न झालते कारण एक पोरग माझ्यावर होता असं हुशार होतं त्याला गणिताला 150 पैकी 150 मार्क पडायचे त्याला एकही कमी मार्क पडत नव्हता आणि त्याला का मला गणित जमत नव्हतं त्याला गणित जमायचं त्याला विज्ञान बी जमायचं पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याला भाषा विषय तिन्ही बी जमत नव्हते हिंदी बी नव्हती इंग्लिश बी नव्हती मराठी बी नव्हती आणि मग झालं काय त्याला गणितात पैकीचे पैकी पडले पण त्यो का मराठीत बाउंड्री पास झाला त्याला 35 पडले त्याला इंग्लिशला 36 पडले आणि मला इंग्लिशला 61 पडले
त्याला हिंदीला बी कमी होते आणि मला हिंदीला 73 पडले आणि मग त्याला विज्ञानला चांगले पडले पण मला पण विज्ञानला चांगले मार्क पडले हो मग मला त्याला इतिहासला इतिहास भूगोलला काहीतरी मला इतिहास भूगोलला 95 होते दीडशेपैकी आणि मग 3-4 विषयातले मार्क मी कव्हर केले ना त्याच्या गणिताचे मग माझाच पहिला नंबर सुटला म्हणजे पहिला नंबर काय 2 का 3 मार्कांना मी पुढं होते ते 2 का 3 मार्कांना मागं टक्क्यात हो असे मार्क होते म्हणून टेन्शन घ्यायचं नाही मला हे विषय जमत नाही ते विषय जमत नाही तिला लई चांगलं जमतं आपण 4 विषयाची बराबरी करायची काय करा नशीब गाणू कुणाला भांडू असं झालेलं होतं आपलं ह्याच्यात जर नसे घेतलं लई चांगलं आहे ह्याच्या पोस्टवर असते नोकरी लागली असते जाऊ दे नोकरी केली असते तर युट्यूब का केला असतो मी बाय त्या पाया पडते मग चांगलं सोडव पेपर गप मम्मी आता ते सर म्हणले बरं का असल्या लोकांना भेटू नका जात नाही पेपर कसल्या लोकांना जे आपल्याला सांगते हे करा ते करा मम्मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर सांगत असत मी कशाला एवढा मोठा व्हिडिओ केला असता मग कुणाला भेटा म्हणले एकटेच जा मग तू मला कशाला नेलीस नाही तू पाहिजेस मी काय होणार अगं मला म्हणते बिट्या लोक आहे का नाही म्हणून मी तुला नेऊन सोडून ते आहे का नाही नारायण ते बरं वाटत नाही तुझा हॉल नंबर हे ते तुला तिथं बसू ते आणि भ्यायचं नाही काय भे कडायस ग काय तू ही मायन काय तू आईस लाज वाटायली मला ही पोरगी मय आहे म्हणायला कसं करावं पोरगी मला म्हणती तू चल हॉलमध्ये मला सोडव आणि तू बाहेर बस पेपर होस्तर बाय तू वर्षभर अभ्यास केलास म्हणा पण मला माहित नाही तू किती लक्षात राहिले ते मला माहित असत पेपर व्यवस्थित सोड पेपर व्यवस्थित सोड पैकीची पैकी घ्या मार्क 100 पैकी तुला माय बापाकडून शुभेच्छा कुछ भी हो जाय एवढं 5 फक्त चल वय भिकारी होऊन जगू भिकारी होऊन मरू काय फरक पडत नाही पण जगा हो प्रेशर घ्यायचं नाही लेकरांना सांगते मी काही होऊ द्या जसं केलं तसं करा अभ्यास जसा केलाय तसं सोडवा पेपर टेन्शन घेऊ नका फक्त 5 व्हा पुढं जाण्यासाठी तरी पण तुला सांग का बाय येत्या काळामध्ये आपल्याला एवढी टक्केवारी पाहिजे एवढे मार्क्स पाहिजेत की आपला ओपनमधून नंबर लागला पाहिजे आरक्षणावर कशावर बसायचं नाही ते काय होतंय ना आपल्या जो आपल्या पस्तोरी उस्तरत ते सगळं संपते मी लाईनीला बसले की जेवण का लाईनीला मला उस्तर तर टोपलं संपून जाते तसं होऊ नये म्हणून आपला नंबर आपला कुठे बी ओपनमधून लागावा एवढी आपल्याकडे गुणवत्ता असावी सांग ना माझं काम आहे माय आहे कालपासून सांगते मी नाही रे दिवसभर माझ्या लेकराची मी भेट नाही काल दिवसभर ठाण्यात होत ना सांगा 11 वाजता काल व्हिडिओ सुद्धा नाही पोस्ट केला टेन्शन घेऊ नको बिनकामाचं तुला लई टेन्शन येते बघ वर्षभर आम्हाला टेन्शन दिलंस जीन्स घ्यायची काय कपडे बिपडे काय घ्यायचे नाही काय नाही काय आम्हाला तर काय 2 ड्रेस वर आम्ही परीक्षा दिल्यात बिट्या मायाच मग आधी सुद्धा मला कॉप्या द्यायची पळायची माझ्या नातीला द्याना म्हणायची माझ्या नातीला कुणी नाही सर लेकरा लेकरं यायचे खरं देणार मग आधी यायची की लुगड्यावर पाकतान बिट्टान घालून मग सरल म्हणायची माझ्या नातीला द्या साऱ्या लेकराला कॉप्या द्यायला आहे तर लोक माझ्या नातीलाच कुणी नाही सर सर म्हणचे नाही व जमनाबाई तुमची नात हुशार आहे व तुमची नात हुशार आहे गरज नाही तिला काच इथं मनानं येऊन सुद्धा लेकरं कॉप्या करायला दिसायला की वाटायचं माय ते कॉप्या करून व्हाय हे व्हायलं तर आपल्याला आपण मनानं लिहू तर मार्क नाही पडायचे पण नंतर कळलं आपण लिहिलेलं उत्तर आपल्या मनचं उत्तर हे जगातल्या कुठल्याच पुस्तकात नसते
मनन लिहिलेलं नसेल. हो, मी लिहिलेलं मनन उत्तर कुठल्याच पुस्तकात तुला सापडणार नाही. तू लिहिलेलं उत्तर तुला जगातल्या कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. कुठल्याच. तुझ्या मनचं उत्तर, तुझ्या भाषेतलं उत्तर. आता ते विज्ञानमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्या सूत्रामध्ये फरक असू शकतो, है की नाही. पण जे आपण भाषिक गोष्ट लिहितो, भाषा शब्द घडी घ्यायची. जायचं टाइम जायचं मला अंघोळ करायची.